सध्याच्या वर्क फ्रॉम होमच्या जमान्यामध्ये अनेक जण अनेक तास एकाच जागी खुर्चीवर बसून राहतात. आता ह्या खुर्चीवर बसून राहण्यामुळं त्यांना तर वाटत असेल की ही सगळा जॉब हा खूप कम्फर्ट झोनमधून चालू आहे, परंतु त्याचे त्यांच्या शरीरावर अनेक दूरगामी परिणाम होत आहेत. त्याचे आपल्या सहा सिस्टीमवर वेगवेगळे परिणाम होत आहेत. सगळ्यात पहिली सिस्टीम आपण डिस्कस करू, त्याचं नाव आहे मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम. आता ही मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम म्हणजे काय आहे की आपले मसल्स आहेत, आपले बोन्स आहेत, आपले सॉफ्ट टिश्यू आहेत. जसं वय वाढणार आहे तसं तसं मसल्स कमी होणार आहेत, हाडं ठिसूळ होणार आहेत, हे तर काळाच्या ओघामध्ये होणार आहे. परंतु तुम्ही जर एकाच जागी जास्त वेळ जर बसून राहणार असाल ना, तर आपोआपच तुमच्या मसल वीक होणार आहेत, हाडं ठिसूळ होणार आहेत, आणि ज्या गोष्टी उतारवयामध्ये तुम्हाला व्हायला पाहिजे त्या आत्ताच सुरू होतील. बघा, अनेक जणांना मानदुखीचे त्रास सुरू होतील, अनेक जणांना कंबरदुखीचे त्रास सुरू होतील, मसल मास कमी होईल. आता मसल मास कमी झाल्यामुळे काय होईल, तुम्ही वेट पुट ऑन कराल, तुमचं वजन वाढत राहील. कारण आपल्या शरीरामध्ये जर मसल कमी झालं तर मेटाबॉलिझम कमी होणार आहे. मानदुखी, कंबरदुखी, बोन डेन्सिटी कमी होणं, हाडं ठिसूळ होणं आणि अगदी छोट्याशा ॲक्सिडेंटने सुद्धा एखादा हाड फ्रॅक्चर होणं, ह्या सगळ्या गोष्टी एकाच जागी अनेक तास बसून राहिल्यामुळे होतील. काय करायचं आहे, सिम्पल गोष्ट करायची, दर 55 मिनिटाला फक्त 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि थोडंसं वॉक करायचं आहे. एवढं करून बघा, नक्की फायदा होईल. धन्यवाद.